नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSC ने नुकतीच जी नवीन नकारात्मक पद्धती डिक्लेअर केली होती त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. पाठीमागच्या 21 मार्चला राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर पार पडला. आज किंवा उद्यापर्यंत आयोगाची की जी आहे ती पब्लिश होईल आणि त्यानंतर आपल्याला आपले जे गुण आहेत ते गुण मोजावे लागतील. तर हे गुण मोजण्यासाठी जी नवीन पद्धत आहे नकारात्मक पद्धती, त्याचा वापर करून आपण कसं सोप्या पद्धतीने हे गुण मोजू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. काही लोकांसाठी हा व्हिडिओ फार प्राथमिक असेल, त्यांना कदाचित ह्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती असतील, पण जे विद्यार्थी अतिशय नवीन आहेत ज्यांनी पहिल्यांदाच ही एक्झाम दिली होती त्यांच्यासाठी कदाचित हा व्हिडिओ उपयोगाचा ठरू शकतो. आपण ह्या व्हिडिओला समजून घेताना किंवा ही गुणांची पद्धत जी आहे ती समजून घेताना आपण एक एक्झाम्पल घेऊया. आपण सागरचं एक्झाम्पल घेतोय. तर सागर हा तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे ज्याने या वर्षीची राज्यसेवा परीक्षा दिली होती आणि सागरला या परीक्षेमध्ये पडलेले जे गुण आहेत त्याच्या आधारे आपण किंवा त्याने सोडवलेले जे प्रश्न आहेत त्याच्या आधारे आपण इथं गुण मोजण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की एकूण जे प्रश्न आहेत, पहिल्यांदा आपण सामान्य अध्ययन 1 जो आहे म्हणजे GS1चा पेपर आहे त्याचे आपण गुण मोजण्याचा प्रयत्न करूया. एकूण प्रश्न जे आहेत ते 100 प्रश्न आहेत आणि त्यासाठी असणारे गुण जे आहेत ते 200 गुण आहेत. म्हणजेच प्रत्येक बरोबर प्रश्नासाठी इथं आपल्याला 2 गुण मिळत आहेत. नकारात्मक गुणपद्धतीचा जर विचार केला आपण तर नवीन पद्धतीनुसार 1/4 हा नकारात्मक गुणपद्धतीचा आता पॅटर्न राहणार आहे. म्हणजेच प्रत्येक 4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील. आता सागरने जे सोडवलेले 9 प्रश्न आहेत त्यांची संख्या आहे 82. बघा, टोटल 100 प्रश्न आहेत ते 100 आहेत, पैकी सागरने अटेम्प्ट केलेले क्वेश्चन आहेत 82 आणि सोडवल्या 82 प्रश्नांच्या पैकी जे बरोबर उत्तर आले त्याची कीनुसार ती बरोबर उत्तर आहेत 60. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की 60 जर बरोबर उत्तर असतील तर 82 पैकी आपण बघतोय की 22 उत्तर त्याची काय झाली की चुकले. सो आपण जर टोटल स्पीड आता बघितला, 9 प्रश्नांची संख्या 100 आहे, पैकी सागरने सोडवलेल्या प्रश्नांची संख्या 82 आहे आणि आयोगाच्या कीनुसार सागरचे जे प्रश्न बरोबर आलेत त्यांची संख्या आहे 60 आणि चुकलेल्या उत्तरांची संख्या आहे 22. तर हे पहिल्यांदा आकडे लक्षात समजून घ्या, तुम्ही देखील तुमच्या प्रश्नपत्रिकांचं अशा प्रकारे विश्लेषण करू शकताय. पुढच्या टप्प्यामध्ये आपण बघतो की आता गुण मोजण्यासाठी सुरुवातीलाच फक्त गुणांचा किंवा एका प्रश्नाला किती गुण या गोष्टींचा विचार न करता किंवा निगेटिव्ह गुण आपण म्हणतो की 0.25% आसपास येतात, तर या सगळ्या कॉम्प्लेक्स मेथडमध्ये न जाता आपण सुरुवातीला ह्या गोष्टीला बाजूला ठेवूया. चुकीची उत्तर किती आहेत, तर चुकीचे उत्तर 22 आहेत आणि आपल्याला माहिती आहे की 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे, म्हणून आपण काय करतोय की या 22 4 डिवाइड करतोय. आता 4 का, तर 1/4 निगेटिव्ह सिस्टम आहे. 1/3 ज्यावेळी सिस्टम होती त्यावेळेस आपण त्याला 3 डिवाइड करत होतो, आता आपण त्याला 4 डिवाइड करतोय आणि त्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळते ते उत्तर आहे 5.5. बघा, 22 ज्यावेळेस आपण काय करतोय की 4 डिवाइड करतोय त्यावेळेस उत्तर आपल्याला मिळते 5.5. तुमचा इथं नंबर जो आहे तो वेगळा असू शकतो, तुमचे मे बी 20 चुकले असतील किंवा तुमचे 10 चुकले असतील किंवा 30 चुकले असतील, काही असू शकतं. तर त्या चुकलेल्या उत्तरांच्या संख्येला, मी गुणांना म्हणत नाही, हे नीट समजून घ्या, चुकलेल्या उत्तरांच्या संख्येला आपण काय करतोय की 4 डिवाइड करतोय. त्यावेळेस आपल्याला इथं काय मिळतंय की तुमचं आता ह्या एक्झाम्पलनुसार उत्तर मिळतं आपल्याला 5.5. आता हा जो आलेला भागाकार आहे आपण बघतोय की 5.5, तो काय करायचा आपल्याला, तर जी बरोबर उत्तरांची संख्या आहे ती आहे आपली 60. तुमची ती वेगळी असू शकते, पण इथं सागरची जी बरोबर आलेल्या उत्तरांची संख्या आहे ती आहे 60 आणि या 60 आपण काय करतोय की 5.5 वजा करतोय आणि त्यातून आपल्याला जे उत्तर मिळते ते उत्तर मिळते 54.5. अजून बघा मित्रांनो, आपण कुठेही गुणिले 2 किंवा त्याच्यामधनं मायनस मार्किंग या प्रकार केलेला नाहीये. आपण फक्त बरोबर उत्तरांची संख्या त्याच्यातून आपण काय वजा करतोय की चुकलेल्या उत्तरांच्या संख्येला 4 भागाकार करून आलेला भागाकार आपण काय करतोय की बरोबर उत्तरांच्या संख्येतून वजा करतोय. आणि इथं आपण आता बघतोय की एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत, त्यामुळे आपण जे उत्तर आपल्याला मिळतंय इथं 54.5, त्या 54.5 आपण काय करतोय 2 गुणतोय आणि आपल्याला त्याचं फायनल आन्सर जे मिळतंय ते 109 मिळतंय. याचाच अर्थ काय होतोय, तर सागरला सामान्य अध्ययन या पेपरमध्ये टोटल 200 पैकी 109 गुण पडलेले आहेत किंवा मिळालेले त्याच्यामध्ये. त्याचप्रकारे आपण आता CSATच्या प्रश्नांची उकल बघूया की कशाप्रकारे आपण काउंट करू शकतो. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत CSATसाठी ते आहेत 80, त्यासाठी 9 गुण आहेत 200 आणि याचा अर्थ काय होतोय की प्रत्येक बरोबर प्रश्नासाठी इथं 2.5 गुण आपल्याला मिळतात, म्हणजे 2.5 गुण मिळत आहेत. नवीन नकारात्मक पद्धतीनुसार 1.14 म्हणजे 1/4 गुण आपल्याला वजा करायचे आहेत, म्हणजे 4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नांचे गुण वजा होतील. तीच मेथड आपण इथं फॉलो करतोय. आता इथं आपण बघतोय की सागरने जे टोटल सोडवलेले प्रश्न आहेत 80 पैकी त्यांची संख्या इथं 61. इथं फक्त एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा की CSATच्या पेपरमध्ये टोटल 80 क्वेश्चन जरी असले तरी 5 क्वेश्चन ज्याला आपण डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन म्हणतोय, निर्णय क्षमतेचे प्रश्न म्हणतोय, तर त्या निर्णय क्षमतेच्या प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नसतं, त्यामुळे इथं आपण त्यांना थोडंसं बाजूला ठेवू. त्यामुळे इथं जे 61 प्रश्न आहे त्याच्यामध्ये DMचे क्वेश्चन्स नसतील, त्यातनं वजा करतोय आपण, त्यांचा इथं संबंध येत नाही आहे.
तर सागरने सोडवलेल्या 61 प्रश्नांच्यापैकी आपण बघतो की जी बरोबर उत्तर आहेत ती बरोबर उत्तर आहेत 43, आणि याचाच अर्थ त्याची चुकलेली उत्तर आहेत 18. बघा टोटल 80 प्रश्न पैकी 61 प्रश्न सागरने सॉल्व्ह केलेत, आणि त्या 61 पैकी 43 प्रश्नांचे उत्तर त्याचे बरोबर येत आहेत, आणि 18 प्रश्नांचे उत्तर काय होत आहेत की चुकत आहेत. आता पुढे आपण त्याचे गुण कॅल्क्युलेट करू सीसॅटच्या पेपरचे. तर चुकीची मागाचीच मेथड आपण इथे फॉलो करतोय, चुकीची उत्तर जे आहेत ते आहेत 18. त्या 18 ला आपण काय करतोय की 4 न डिवाइड करतोय, आणि त्यावेळेस आपल्याला उत्तर जे मिळते ते किती 4.5 मिळते. आता आलेला जो भागाकार आहे तो मगाच्या मेथडनुसार आपण काय करतोय की बरोबर उत्तरांच्या संख्येतून आपण तो वजा करतोय, म्हणजे 43 मधून आपण 4.5 वजा करतोय, त्यावेळेस आपल्याला 38.5 हे उत्तर मिळतं. आता पाठीमागच्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण काय केलं होतं की जे मिळालेलं उत्तर होतं त्याला आपण दोनने गुणलं होतं, कारण का GS1 पेपरला 30 मेथड आहे, एका प्रश्नासाठी 2 गुण आहे. इथं आपण बघतोय की एका प्रश्नासाठी काय आहेत की तुम्हाला 2.5 गुण आहेत, त्यामुळे जे उत्तर मिळतं इथं आपल्याला त्या उत्तराला आपण काय केले की 2.5 गुणलेलं आहे, म्हणजे 38.5 × 2.5, आणि त्यानंतर तुम्हाला जे उत्तर मिळते ते 96.25 हा आपला सीसॅटचा स्कोर असणार आहे. प्लस तुमचे डिसिजन मेकिंगचे जे काही क्वेश्चन असतील तुम्ही त्या प्रकारे त्याचे उत्तर बघू शकता, आणि ती उत्तर तुमच्या याच्यामधनं जे काही मार्क्स तुम्हाला पडले असतील ते मार्क्स तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. पण इथं निव्वळ आपण जर डिसिजन मेकिंग वगळून प्रश्नांची जर उकल केली आणि त्यातनं आपल्याला जो स्कोर मिळतोय तो स्कोर मिळतोय 96.25. तर मागच्या स्लाईडवरती आपल्याला माहिती आहे की GS पेपरला 109 मार्क्स पडले होते, आणि सीसॅटच्या पेपरला आपल्याला 96.25, आणि तुमचे DM जे काही क्वेश्चन असतील ते, आणि फायनल कट ऑफ तुम्ही कॅल्क्युलेट कराल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या उत्तरांची काय करायला लागेल की बेरीज करायला लागेल. अजूनही जर तुम्हाला ही मेथड समजली नसेल किंवा याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही कसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, आपण तुमची जे डाऊट्स आहेत ते डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांच्यापर्यंत शेअर करा, आणि अजून देखील तुम्ही जर विद्याप्रबोधिनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.